गुलमरोड परिसरातील नवले नगर येथे गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा अतिशय उत्साहाने कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. प्रकट दिन आणि पालखी मिरवणूक सोहळा मंगलमय आणि पवित्र वातावरणात पार पाडण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून या उत्सवात सहभाग घेतला. गुलमरोड येथील नवले नगर रहिवासी सेवा संस्थेच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन सोहळा कोरोनाचे निर्बंध पाळून साजरा केला. यावेळी कुमार नवले, देवीदास म्हस्के, बाळासाहेब जोगदंड आणि नवले नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुमार नवले म्हणाले, गुलमर रोडवरील नवले नगर येथे गजानन महाराज प्रकट दिन सालाबादप्रमाणे या वर्षी उत्साहात पार पडला. यावेळी 250 किलोचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. यावेळी गजानन महाराज मंदिर संपूर्ण फुलांनी सजवले होते. जय गजानन. नवले नगर येथे गजानन महाराज मंदिरची स्थापना जशी कॉलनी झाली तेव्हापासून जवळजवळ 25 वर्षापासून त्या ठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात 250 किलोच्या भरड्यापासून तर आज 250 किलोच्या भरड्यापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं या ठिकाणी आता सगळं वाढलेलं आहे. गजानन महाराज मंदिर पूर्वी आतमध्ये होतं, ते थोडं जागा छोटी पडल्यामुळं आज या नवले नगरच्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात मोठं मंदिर बांधलं. सर्व नवले नगरच्या रहिवाशांनी त्यासाठी सहकार्य केलं. दरवर्षी 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी प्रसादाला येतात. सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक निघते, ती 12 वाजता परिसरात फिरून मंदिरात येते. 12 वाजता महाआरती असते. 12:30 आरती संपल्यानंतर 3:30 वाजेपर्यंत प्रसादाचा चालू असतो. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी चालू असतं आणि नागरिक भक्तांची वर्दळ चालू असते. मी सर्वांचे आभार मानतो या मंदिरासाठी, ज्या लोकांनी सहकार्य केले. माननीय आमदार जगताप यांनी, संग्राम जगताप यांनी आम्हाला सभामंडप दिलं, त्या सभामंडपाने मंदिराची शोभा वाढली. तसेच या स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं. प्रगट दिनाच्या दिवशी नवले नगर रहिवासी उत्स्फूर्तपणे काम करून प्रगट दिनाची शोभा वाढवतात आणि सदर हाताने सर्व मदत करतात आणि एकोप असल्यामुळं मंदिराला शोभा आली, प्रगट दिनाला शोभा आली, त्याच्यामुळं सगळ्यांचे आभार मानतात.